अपन रसविद्येचा विचार करताना आपल्याला नागा साधू परंपरेचा विचार करावाच लागतो। नागवंशी नागा जातींनी दशनाम संप्रदाय नावाने ही परंपरा ओळखली जाते। भारतात नागालँड हा एक स्वतंत्र प्रांत आहे। भारतातील नाथ संप्रदाय नागा साधूंनी संबंध ठेवतात। शैव पंथामधूनच सारे संन्यासी पंथ आणि परंपरांची सुरुवात झाली आहे असे एक मत आहे। भारताच्या उत्तर पूर्व भागामध्ये विविध जातीपैकी नागा जाती ही एक महत्त्वाची प्राचीन जात आहे। नागालँडमध्ये नंगा पर्वत श्रेणी पसरल्या आहेत। नागा जनजमातीचे ते मूळ निवासस्थान होय। नागा याचा अर्थ पहाड, यावर राहणारे ते पहाडी ही लढवई जमात आहे। नागा म्हणजे नग्न राहणे असा एक दुसरा अर्थ आहे। नागा साधूंची आखाडी ही परंपरा शंकराचार्यांच्या पूर्वीची आहे, पण त्यावेळी त्यांना आखाडा म्हणून ओळखत नव्हते, साधूंचा जत्था म्हणत। या आखाड्यात पीर व तद्वीर असत। मोंगल काळापासून आखाडा शब्द प्रचलित आला। काही इतिहासकारांच्या मते प्राग ऐतिहासिक काळात मोहेंजोदारोच्या उत्खननात सिंधू खोऱ्यामध्ये उत्खननात जी मुद्रा आहे त्यावर दिगंबर रूपात प्रतिमा दिसते। भगवान शिव या तपस्वी लोकांचे आराध्य दैवत असते। सिकंदर जेव्हा भारतात आला तेव्हा दिगंबर साधूंचे दर्शन त्याला झाले असा उल्लेख आहे। त्यापूर्वी बुद्ध आणि महावीर या साधूंच्या दोन गटाचे अधिनायक होते। जैन बुद्ध व हिंदू मध्ये दिगंबर साधूंची परंपरा होती। या काही नागा साधूंना मी भेटलेलो आहे। या नागा साधूंच्याकडे रसविद्येचं अतिशय चांगलं ज्ञान असतं असं अनेकांचं मत आहे। त्यांच्यामध्ये ब्रह्मचर्याला खूप महत्व आहे। आहार आणि वीर्याला ते महत्व देतात। ज्या कारणामुळे द्रव्याला कार्य करण्याची शक्ती मिळते किंवा ज्याच्या संयोगामुळे द्रव्याला कार्य करण्याची समर्थता येते त्या विशेष गुणाला वीर्य असं ते लोक म्हणतात। मृदू तीक्ष्ण गुरु लघु स्निग्ध रुक्ष उष्ण शीत असे वीर्याचे 8 प्रकार आयुर्वेदात मांडलेले आहेत। वीर्यामुळे शरीरात विविध बदल घडतात। ज्या अर्थी ब्रह्मचर्य पालन आणि वीर्याचे संरक्षण याचा खरा अर्थ ध्यानात येतो। आहार शास्त्राचा त्याच्याशी पर्यायाने आरोग्याशी निकटचा संबंध आहे। जठराग्नी संयोगाने आहाराचा परिणाम म्हणून जो भिन्न गुण किंवा रस तयार होतो त्याला विपाक असे म्हणतात। मधुर आम्ल आणि कटू असे 3 विपाक असतात। त्यांच्या कमी अधिक किंवा संतुलित व असंतुलित अवस्थांचा परिणाम आरोग्यावर होतो। जलतत्वाने द्रव उत्पन्न होतो। लवणाने पाझर येतो। क्षाराने पचन होते। मधाने शरीर सांधले जाते। तुपाने स्निग्धता वाढते। दुधाने बळकट येते। मांसांमुळे बळ वाढते। या उलट अपकारक गुणधर्म असलेले पदार्थ खाण्याने शरीरावर दुष्परिणामही होतात। ज्ञान नरासिको विशुषु ज्ञानमहिनाम पशुवी समानाम। आहार निद्रा भय आणि मैथून ही माणसात आणि पशुत सारखेच आहेत। माणसात विशेषता हीच आहे की त्याचे ठिकाणी विवेक असतो। विवेक नसेल तर मनुष्य पशुसारखा आहे असं नागा साधूंचं मत आहे। नागा साधू हे हिमालयामध्ये काही पसरलेले असतात। त्यांच्याकडे जर तुम्ही जाल तर त्यांच्याकडे ज्ञानाचा खजिना असतो। काही लोक असं समजतात की कुंभमेळ्यामध्ये येणारे हे जे साधू आहेत हे ढोंगी आहेत असं असत नाही। वास्तविक तुम्ही जर त्यांना जवळून पाहिलं त्यांच्याशी चर्चा केली तर तुमच्या असं लक्षात येईल एखाद्या तत्वज्ञानाच्या प्राध्यापकापेक्षा मूलभूत जीवनाबद्दलची जाण त्यांची निसर्गाबद्दलचं जाण हे प्रचंड असते। आपण त्यांना समजून घ्यायला